नमस्कार, ऑर्बिट क्रॉप मायक्रोनट्स यूट्यूब चॅनलवरती आपल्या शेतकऱ्यांचे परदेश सहर्ष स्वागत. आज आपण एक आणखीन वेगळं पीक बघायला इथं आलेलो आहे. तर आपण जे बघता हे भाताचं पीक आहे आणि हे इंद्रायणी भात आहे. अगदी सुगंधी आणि स्वादानं चवीनं उत्कृष्ट असणारा आणि दरवळणाऱ्या वासाचा हा असा भात. आणि ह्या भाताची लागवड बघायला वाटत असेल की आपण कोकणात आलेलो आहे, तर कोकणात नाही आहे निश्चित. आज आपण इथं तुंगात आलेलो आहे की जे मारुतीरायाच्या पदस्पर्शानं पावन असलेलं किंवा त्याचं एक श्रद्धास्थान लोकांचं असलेलं आणि एक आशीर्वाद असलेलं गाव तुंग, जिल्हा सांगली आणि तालुका मिरज. तर या गावातील प्रगतशील शेतकरी माननीय ॲडव्होकेट वासुदेव कुलकर्णी साहेब, त्यांना नानासुद्धा म्हटलं जातं, तर त्यांनी ह्या भाताचं उत्पादन या ठिकाणी घेतलेलं आहे. तर बहुतांशी तुंगासारख्या भागामध्ये भाताचं उत्पादन कमी घेतलं जातं, पण आपण बघू शकता की हे इंद्रायणी भात अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं ह्याला लोंबी आलेली आहे. लोंबी ही अतिशय लांब असून दुसऱ्या याच्यामध्ये ह्या भातातलं महत्त्वाचं असं आहे की लोंबीमध्ये असलेले दाणे हे सर्वच्या सर्व भरलेले आहेत आणि ह्या भातासाठी रेसर, फ्लोरिश, न्यूट्रीमिन, DSP ह्या 3 ते 4 उत्पादनांचा वापर केलेला आहे आणि त्या उत्पादनांचा वापर करून प्रत्यक्ष हे भात चांगला आलेला आहे. तर ह्या भाताच्या आणखीन काही वापरलेल्या त्याचबरोबर त्याचे आलेले रिझल्ट असतील किंवा दरवर्षी नाना भात करतात आणि यावर्षी थोडंसं त्या भातातलं वेगळेपण, तर ते ह्या ऑर्बिटच्या उत्पादनाबद्दल आपल्याला काय करतील माहिती सांगतील. नमस्कार, मी वासुनन्ना कुलकर्णी तुंगातला रहिवासी आहे. तुंगामध्ये गेली 20-25 वर्ष झालं मी शेती करत आलो येत आहे. शेतीमध्ये पारंपरिक पिकं जी आमची आहेत, भात असेल, सोयाबीन असेल, ही वारंवार आम्ही घेतोच. परंतु या खेपेला जरा वेगळा उपक्रम करायचा म्हणून मी आज हे धाडस केले आणि सर्वसाधारणपणे 3.5 ते 4 एकर असं हे क्षेत्र माझं, यावरती भाताचं पीक घेण्याचं नियोजन केलं. त्याप्रमाणे माझे मित्र धनंजय पाटील व मी या भाताच्यासाठी लागणारी जी काही पूर्व मशागत आहे ही प्राथमिक करून दिनांक 4/6/2024 रोजी भात पेरला आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवसापासून त्याच्यावरती आम्ही चांगल्या पद्धतीने लक्ष देऊन प्रथमतः भात पेरल्यानंतर तो घोटवला ट्रॅक्टरवर, ट्रॅक्टरच्या साह्यानं ते भात घोटवून घेतला आणि ट्रॅक्टर घेऊन आम्ही बाहेर आलो आणि त्यानंतर लगेचच पावसाची कृपा आमच्या ह्या शेतीसाठी किंवा आमच्यासाठी झाली. ते आजपर्यंत हा पाऊस ह्या भातासाठीच पडतो आहे का काय असं मला वाटतंय. आणि त्या अनुषंगानं आमच्या आनंद कृषी सेवा केंद्र जे आहे आमच्या गावात, ते माझे लहानपणापासून मित्र आहेत. गेली 25 वर्ष झालं आज त्यानं दुकान उघडल्यापासून मी त्याच्या दुकानातनं जे काय शेतीसाठी लागणारं जे मटेरियल आहे आणि त्याचा एक्सपिरियन्स चांगला आहे, त्यानं पुण्यामध्ये चांगला ॲग्रिकल्चरचा कोर्स करून वेगवेगळे विषय त्यानं हाताळलेले आहेत पिकाचे. भाताचंसुद्धा त्यानं 2-4 वर्ष झालं लक्ष घालून भातावर काय मारलं पाहिजे आणि त्याला त्या माध्यमातून ऑर्बिट ही कंपनी त्याच्या माध्यमातून त्याच्या संगतीला आली आणि आम्ही या भाताचं नियोजन ऑर्बिटच्या सहाय्यानं, आनंद कृषीच्या सहाय्यानं आम्ही पहिल्यापासून करत आलो. वेगवेगळी त्यांनी सांगितलेली जी काही रासायन आपली खतं आहेत ऑर्बिटची, ती मारणे, फवारणी करणे, लागवड टाकणे, त्यांनी सांगितल्या पद्धतीने पाणी पाजणे आणि माझा मित्र शेडजी आम्ही म्हणतो त्यांना, तर ते शेडजी कायम वारंवार सकाळ असू दे, संध्याकाळ असू दे, आम्ही बोललो की वेळेवर येऊन भाताची व्यवस्थित आम्हाला मार्गदर्शन करत होते. त्यामुळं आज भात आमचा हा आपण व्हिडिओमध्ये पाहत आहात त्या पद्धतीनंच आलेला आहे. आणि आज ही टीम, खास करून ही जी काही मंडळी आहेत ऑर्बिटची, ती इथं आली, त्याच्याबद्दल मी त्यांचं आभारी आहे, धन्यवाद आहे. आमच्या ह्या रानामध्ये येऊन जरी आज
खाली पाणी जरी असलं, चिखल जरी असला तरी, पायाला चिखल लागत असला तरी सुद्धा आज आता येऊन आमच्या ह्या रानाचं भाताचं त्यांच्या ऑर्बिटच्या खताचा काय हे परिणाम झाला हे शूटिंग करून ते आपल्या ह्या फोटोमध्ये ठेवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आणि असंच दरवर्षी ऑर्बिटच्या सहाय्यानं आम्ही शेती ही करत आलेलोच आहे, मागं परत पुढेही करतच राहणार यामध्ये काय शंका नाही. ऑर्बिट हे अतिशय उत्तम आणि चांगल्या पद्धतीचं खत शेतीला येते, उपजीविका ह्याची जमिनीची सुपीकता आणि पिकाची पण उत्पन्नता ह्या दोन्ही गोष्टीचा संयोग ह्यामधून होतो आहे. तरी मी शेतकऱ्यांनासुद्धा सांगेन की बाबांनो आपण ह्या ह्या ऑर्बिटचा वापर करावा आणि आपलं जे काय शेतीवरचं शेतीचं पिकाच्या उत्पन्नाच्यातलं असेल जमिनीच्या बाबतीतलं असेल तर ते विक्रमी पद्धतीनं उत्पन्न काढून घ्यावं, शेती पण सुधारावी. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज तुंगावमध्ये वासुनालन कुलकर्णी यांच्या शेतीवरती भाताचे पीक पाणीसाठी ऑर्बिटचे माधिकर साहेब, महेश उपे साहेब, सचिन कोळी साहेब, सुतार सर आलेले आहेत. आणि वासुनालन कुलकर्णी यांनी आमच्या मार्गदर्शनाखाली आणि ऑर्बिटच्या मार्गदर्शनाखाली भाताचे उत्तम प्रकारे पिकाचे नियोजन केले आहे. त्यांनी भाताचे रोप उगवून आल्यापासून मी सांगितल्या सल्ल्याप्रमाणे त्यांनी वेळोवेळी पाण्याचे नियोजन, खताचे नियोजन, औषध फवारण्याचे नियोजन चांगल्या पद्धतीने केले आहे. त्यांनी ऑर्बिटच्या उत्पादनापैकी स्टार्टिंगला भात एक महिना झाल्यानंतर न्यूट्रिमिनियल 13:43 आणि तांबऱ्यासाठी ग्लोइट ह्याची फवारणी केली आहे. नंतर एक 15 दिवसांनी परतच फवारणी टिल्ट कासुबी आणि आपल्या ऑर्बिटचे फ्लोरिश शिल्याब याची फवारणी केली आहे. नंतर एक पानावर भात आल्यानंतर ज्यावेळी पोट्रीत येतो त्यावेळी 13:45 रेसर आणि मायक्रोन्युट्रिएंट न्यूट्रिमिनियल याची फवारणी केली आहे. त्यावेळीसुद्धा एक तांबेऱ्याची फवारणी आम्ही केली होती, त्यामुळे ह्या भातावर तांबेरा वगैरे नाही. आणि रस शोषक किडी होऊ नये म्हणून आपले ऑर्बिटचे DSP याची फवारणी केल्यामुळे पानाला राट रुंदी काळकी जाडी आली आहे आणि रस शोषक किडीपासून त्या भाताचे संरक्षण झाले. आणि भाताची तवरी एक नंबर संपूर्ण भात भरलेला आहे, या भातात पोचट भात कुठेही दिसत नाही. त्यामुळे वासनाला कुलकर्णी यांना भाताचे भरघोस उत्पन्न होईल ते आम्हाला परत नंतर कळवतीलच, भात किती झाले, भरपूर भात होणार ही अपेक्षा. तर ह्या भाताला चांगलं उत्पादन यावं, ह्या भातापासून चांगलं उत्पादन मिळावं यासाठी ऑर्बिटचे औषध विक्रेते याच गावचे आनंद कृषी उद्योग याचे मालक महावीर ढिगे साहेब त्यांनी ही वासुदेव नानांना एक चांगल्या प्रकारे इथं मार्गदर्शन केलं. त्याचबरोबर ऑर्बिटचे एरिया सेल्स मॅनेजर आणि पीक तज्ज्ञ सल्लागार माननीय महेश शिवपूजे साहेब, त्याचबरोबर फील्ड ऑफिसर सचिन कोळी साहेब आणि ऑर्बिटच्या ॲग्रोनॉमिस्ट विनोद माधेकर साहेब, तर ह्या सर्वांनी ह्या भातावरती एकंदरीत लक्ष केंद्रित करून आणि हा चांगला भात आणि चांगली लोंबी आणण्याचा प्रयत्न केला.